म्हणजे जनतेच्या कौल जनतेचा अपमान करण्याचा हा काम आहे. भाजपने लवकरात लवकर सत्ता स्थापन केली पाहिजे. राष्ट्रपती राजवट लागत असेल तर पर्यायाबाबत आम्ही विचार करू. पटलावर सरकार पडला तरी पर्यायाबाबत आमचा विचार होणारच आहे. शेवटी भूमिका शिवसेनेला घ्यायची आहे. शिवसेनेने भूमिका घेतली तर निश्चित रूपाने नवीन समीकरणं या महाराष्ट्रामध्ये निर्माण होऊ शकत आहे. काही भाजपचे नेते हे सांगत आहे की शिवसेनेचे आमदार त्यांच्या संपर्कात आहे. आता फोडाफोडीचे राजकारण या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने गेली 6 महिने चालले किंवा देशाभरात जे फोडाफोडीचे राजकारण आहे, महाराष्ट्राच्या जनतेने त्याला नकार दिलेला आहे. जर भाजपला फोडाफोडीचा गेम सुरू करायचा असेल तर इतर पक्षातून भाजपमध्ये गेलेले लोक आता स्वघरी परतायला तयार आहे. काही लोक आमच्याशी संपर्कात आहे. फोडाफोडीचा राजकारण सुरू झाला तर भाजपचे 105 त्यांचे मित्रपक्षसोबत जे आमदार आहे त्याच्यामध्ये 70% आमदार हे इतर पक्षातून भाजपमध्ये गेलेले आहे. ते पण कुठेतरी पक्ष पुन्हा बदलू शकत आहे. फोडाफोडीचा राजकारण सुरू झाला तर मला वाटते भाजपमध्ये 25-30 आमदार सोडून कोणी राहणार नाही. आमचं एकच म्हणणं आहे, जनतेने जे कौल दिलेलं आहे त्या बाबतीत त्याचा आदर करून लवकरात लवकर महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापन केलं पाहिजे आणि विरोधक या नात्याने आम्ही जबाबदारी पार पाडायला तयार आहोत. शिवसेनेला मुख्यमंत्री करायचे असतील तर भाजपने त्यांना संधी दिली तर चांगलंच आहे. जर भाजप त्यांना नकार देत असेल तर पर्याय या महाराष्ट्रामध्ये निर्माण होऊ शकते. पण शिवसेनेने जाहीर केलं पाहिजे की आजपासून आमच्या भाजपशी NDA कुठलंही नातं नाही आणि त्यांनी जाहीर केल्यानंतर मग पर्याय राजकारणाबाबत चर्चा होऊ शकते, पर्याय निर्माण होऊ शकते. आजची शरद करतो उदय होईल का या भेटीमधून? नाही, पवार साहेब सोनिया गांधी यांची भेट आधीपासून ठरलेली आहे. म्हणजे देशात जी आर्थिक मंदी आहे, बेरोजगारीचं एक संकट आहे, त्या बाबतीत आंदोलन निर्माण करण्यासाठी आघाडीच्या पक्षाच्या बैठक त्यासाठी आधी ठरलेल्याप्रमाणे पवार साहेब तिकडे गेलेले आहे.